नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत की सोयाबीनमध्ये रासायनिक खतांचा योग्य उपयोग कसा करावा। कारण भरपूर शेतकरी फक्त सिंगल सुपर फॉस्फेटस आपल्या शेतामध्येही फेकून देत असतात। तर तुम्हाला या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की सोयाबीनमध्ये रासायनिक खतं आपण कोणते टाकायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये त्याचा चांगला उपयोग किंवा उत्पादनामध्येही वाढ होऊ शकते। तर सगळ्यात प्रथम तुम्ही जर एक शेतकरी असाल किंवा तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून साईडचा जो घंटा आहे तर हा नक्की दाबा आणि तिथे नोटिफिकेशन आहे ऑल करा। तर आता आपण पाहणार आहोत की सोयाबीनमध्ये खताचं व्यवस्थापन करत असताना रासायनिक खताचं व्यवस्थापन करत असताना आपण कोणते खते हे वापरायला पाहिजे। याच्यामध्ये तीन प्रकार आहेत, सोयाबीनची जास्त वाढ, सोयाबीनची मध्यम वाढ, सोयाबीनची कमी वाढ। आता ज्या शेतामध्ये सोयाबीनची जास्त वाढ होते त्याच्यामध्ये कोणते खत वापरायचं, सोयाबीनची मध्यम वाढ होते त्याच्यामध्ये कोणतं खत वापरायचं आणि सोयाबीनची वाढ एकदमच कमी होते त्याच्यामध्ये कोणते खतही वापरायला पाहिजे। सगळ्यात प्रथम पाहू आपण जास्त वाढ होते त्या शेतासाठी सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग, त्याचप्रमाणे म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच जे आपलं पांढरं किंवा लाल पोटॅश आहे हे 25 किलो। जास्त वाढ होत असेल तर आता याच्यामध्ये जो सिंगल सुपर फॉस्फेट आहे तर याच्यामध्ये सल्फर आलेला आहे, सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सल्फर आणि कॅल्शियम हे राहत असतं। तर 25 किलो पोटॅश आणि 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट ज्या शेतामध्ये सोयाबीन हे जास्त वाढते। दुसरं पॉईंट किंवा दुसरा भाग म्हणजे ज्या शेतामध्ये कमी वाढ होते त्याच्यामध्ये कोणतं खत वापरायचं, तर 20-20-0-13 किंवा 24-24-0-8। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये 1 बॅग, एक तर तुम्ही 20-20-0 वापरा किंवा मग 24-24-0-8 वापरा, हे तुम्ही 1 बॅग वापरू शकता, याच्यामध्ये पण सल्फर हे आलेलं आहे। त्याचप्रमाणे मध्यम वाढ, ज्या शेतामध्ये मध्यम वाढ होते त्या शेतामध्ये DAP सोबत 25 किलो पोटॅश घ्यायचं, म्हणजे 1 DAP बॅग घेतली तर त्याच्यामध्ये 25 किलो पोटॅश घ्यायचं, किंवा 12-32-16 घेतलं तर पोटॅश घ्यायचं काम नाही, 14-35-14 घेतलं तरी पोटॅश घ्यायचं काम नाही। आता तुम्हाला समजले असेल मध्यम वाढमध्ये DAP घेतली तर 25 किलो पोटॅश घेऊन घ्यायचं, किंवा 14-35-14 किंवा 12-32-16 हे जर मिळालं तर तुम्हाला पोटॅश घ्यायची आवश्यकता नाही, परंतु याच्यामध्ये सल्फर हे तुम्हाला घ्यावं लागेल कारण ह्याच्यात सल्फर नाही आहेत। 14-35-14 पण सल्फर नाही आहेत, DAP पण सल्फर नाहीत आणि 12-32-16 पण सल्फर नाहीत, तर त्यामुळे सल्फर तुम्हाला 10 किलो दाणेदार एकरी हे घ्यावं लागेल। तर अशा प्रकारे सोयाबीनचं खत व्यवस्थापन करत असताना आपण ह्या 3 प्रकारे, म्हणजे तुमच्या वावरामध्ये जर सोयाबीन वाढत असेल तर मी तुम्हाला सांगितलं खत ते घ्या, कमी वाढत असेल तर सांगितलं ते घ्या आणि जास्त वाढत असेल तर सांगितलं ते तुम्हाला ते घेऊ शकता। जे शेतकरी माझे व्हिडिओ बघत असतील त्या शेतकऱ्यांसाठीची माहिती होती, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून साईडचा जो घंटा आहे त्याला दाबून देते ऑल करा। तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे, धन्यवाद।